आपण सर्वांनी जे पेपर गणेशा बापांच्या मूर्ती मोठमोठ्या कागदी गणपती ज्या पाहिल्या, त्या कागदी गणपती प्रत्यक्षात जी कल्पना अवतरली ती अवतरली माजी निवृत्त सहाय्यक आयुक्त उदय कुमार शिरूरकर यांच्याच डोक्यातून. मागच्या वर्षी हे जे कागदी गणपती होते त्या कागदी गणपतीची उंचीही एवढी नव्हती अवाढव्य. आता ह्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पेपर गणेशा आपल्याकडे घेऊन जाता येईल आणि त्याची पूजा अर्चना करता येईल आणि हे पर्यावरणासाठीही चांगलं पूरक आहे आणि त्याचविषयी अधिक माहिती स्वतः उदय कुमार शिरूरकर आपल्याला देत आहेत. सर, पेपर गणेशा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरा काही आम्हाला माहिती सांगू शकाल का? पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि लोकांची उत्सवाची उत्सव साजरा करण्यासाठी असलेली उत्सुकता या दोन्हीचा मेळ घालण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम सुरू होतं. त्यामध्ये हा एक चांगला पर्याय मागच्या वर्षी उपलब्ध झाला आणि तो आम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचवला. माध्यमांनी खूप त्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि मागील वर्षी त्याला जनसामान्याकडून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर एक लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट डिमांड सप्लायची जी दरी होती ती खूप मोठी होती, ती कमी करण्याची एक आवश्यकता भासत होती. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गणपतीचा जो आकार आहे, जी उंची आहे, त्याच्यासाठी काही बंधनं होती. त्या बंधनांमुळे फक्त घरगुती गणपतीच आपण बनवू शकत होतो. तर या गोष्टीवरती प्रामुख्याने विचार करत आम्ही काय केलं की ह्या गणपतीची उंची वाढवण्यासाठीचा जो काही शोध आहे तो शोध घेतला. तो शोध घेत असताना काही मूर्तिकार मला आढळून आले की ज्यांची तयारी होती की जी 22 इंचापेक्षा जास्त उंचीच्या मूर्त्या बनवण्याची त्यांनी तयारी दर्शवली. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा या अशा प्रकारचे पेपर गणेशा ज्या जे कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात येतात असे गणेश उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे, शक्य झालं आहे. कारण बऱ्याच प्रमाणात त्यावेळेला कागदी गणेशाच्या मूर्ती काही 9.5 फुटाच्या काही 14 फुटाच्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि आता त्या निर्माण करता करता क्षणी त्याचं बुकिंगसुद्धा झालेलं आहे. पुन्हा प्रश्न तिथेच आला की डिमांड सप्लायचा आज जो काही गॅप आहे तो भरून काढण्याची खूप गरज आहे आणि मी फक्त शासनाला आव्हान करू इच्छितो की एक खूप चांगला उपक्रम राबवण्यात सुरुवात केलेली आहे. अनेक मूर्तिकार यासाठी आता पुढे येत आहेत. तर त्यांची एक गरज फक्त शासनाने लक्षात घ्यावी की अशा प्रकारच्या मूर्ती बनवण्यासाठी जागांची आवश्यकता असते, बंदिस्त जागा ची गरज असते. तर शासनाने अशा लोकांना एकत्रित एका पातळीवर आणून या सर्वांचा मेळ घालून त्यांचा उपयोग करून घेत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व गणपतीची जी विसर्जनाच्या वेळेला ज्या पद्धतीच्या परिस्थितीला जनसामान्यांना तोंड द्यावं लागतं किंवा जी वाईट वाटून वाटणारी जी घटना घडत असतात त्याला आवर घालण्यासाठी याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून या मूर्तिकारांच्या ह्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी पेपर गणेशा बनवणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यात यावं व तसेच त्यांचा जागेचा प्रश्न जर सोडवला तर पुढील वर्षी येणाऱ्या गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात मूर्ती उपलब्ध करून देणं त्यांना शक्य होणार आहे. मागच्या वर्षी हे जे कागदी गणपती होते आणि यावर्षी जे पेपर गणेश आहे ह्याच्यामध्ये मागणी किती आहे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मागणी वाढलेली आहे का? प्रचंड मोठी मागणी आहे. मागच्या वर्षी फक्त 350 मूर्ती उपलब्ध झाल्या होत्या आणि त्या काही क्षणामध्ये मूर्ती लोकांनी घरी नेल्या होत्या. त्यामुळे यावर्षी मागणीचा विचार करत काही मूर्तिकारांना सोबत घेऊन एक ठिकाणी 1000 मूर्ती बनवण्यात आल्या, एक ठिकाणी 2200 मूर्तींचा मूर्ती बनवल्या गेल्या. तर या उंचीच्या ज्या इश्यू होता तिथेसुद्धा 1000 मूर्त्या बनवण्यात आल्या. पण ज्या पद्धतीने या मूर्तींसाठी
लोकांची मागणी वाढलेली आहे की जवळजवळ 20 ते 22 हजार मध्ये आतापर्यंत या गेल्या 8 दिवसामध्ये मूर्तिकारांनी कॉल रिसीव केलेले आहेत, नोंदण्या केलेल्या आहेत, पण नोंदण्या करत असताना सुद्धा मूर्तिकारांना या अडचणी आलेल्या आहेत। त्यामुळे आज ही नोंदणी केली जाते आहे की यावर्षी ते मूर्तीचा पुरवठा करू न शकत असल्याची दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही नोंदणी पुढील वर्षासाठी कामात येईल असं त्यांनी आश्वासित मूर्ती घेणाऱ्यांना दिलेली आहे। शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, पेपर गणेशा पर्यावरणाला कसं पूरक ठरतो याविषयी काही माहिती सांगू शकता? कागदाच्या लगद्यापासून बनणारी मूर्ती आहे, विसर्जित करताच क्षणी 4 ते 5 तासामध्ये ती पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिसळून जाणार आहे। रंग जे वापरलेले आहेत ते पर्यावरण पूरक रंग वापरलेले आहेत, कोणत्याही पद्धतीचं रासायनिक प्रदूषण होणार नाही याची दखल घेण्यात आलेली आहे। मधी काही लोकांनी इश्यू निर्माण केला होता की हे पेपरपासून बनणारा जो लगदा आहे तो पाण्याच्या मध्ये विसर्जित केल्यानंतर त्याच्यापासून निर्माण होणारा जो कचरा आहे तो कचरा पर्यावरणाला घातक आहे, ॲक्वॅटिक लाईफला घातक आहे वगैरे असे बरेचसे इश्यूज रेज झाले होते। पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो FPSCB ने या बाबतीत सखोल अभ्यास करून पूर्ण 22 पानाचा रिपोर्ट त्यांच्या साईटवरती ठेवलेला आहे आणि ज्या रिपोर्टमध्ये या पर्यावरणाच्या कोणत्याही घातक नसल्याच्या त्यांनी मंजूर तिथे नमूद केलेलं आहे। आणि इतका सखोल अभ्यास झाल्यानंतर या मूर्तीपासून पर्यावरणाला काही धोका असेल असं मला तर वाटत नाही। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद।